हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो टी ई टी परीक्षेचा रिजल्ट अजून लागलेला नाही तर त्याबद्दलच काही नवीन अपडेट आलेले आहेत तर बघा पोलिसांकडून अहवाल मिळताच पुढील कारवाई तर टी ई टी घोटाळा प्रकरण प्रमाणपत्रे तपासणे विना धूलखाल तर मित्रांनो आपण खूप वाट बघतोय की टी ई टीचा रिझल्ट कधी लागेल पुढची अभयोग्यता कधीच होईल म्हणजे डिक्लेअर होईल तर मित्रांनो अजून हे जे सर्टिफिकेट जमा केलेले आहेत त्यांची अजून तपासणी व्हायची बाकी आहे त्या तर त्याबद्दलच ही न्यूज आहे तर पूर्ण न्यूज काय आहे तर ती बघूया आपण तर बघा टी ई टी घोटाळ्याचा सविस्तर अहवाल पोलिसांकडून प्राप्त झाल्यानंतरच संबंधित उमेदवारांवर काय कारवाईबाबतचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणार आहे त्यापूर्वीचा त्यापूर्वी कारवाईचा अभिप्राय शासनाला कळवण्यात येणार आहे टी ई टीच्या निकालात गडबडी करून अपात्र पात्र करण्यात आले सुमारे उमेदवारांच्या निकालात फेरफार झाल्याची बाब तपासात उघड झाली आहे या प्रकरणी परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे माजी आयुक्त सुकाराव सुखदेव डेरे ए सॉफ्टवेअर अँड टेक्नॉलॉजीच्या संचालकांसह इतर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवडल्या आहेत पोलिसांकडून दोषारोपत्र दाखल झाले आहे परीक्षा परिषदेकडे टी ई टीची प्रमाणपत्रे पडताळणीसाठी दाखल झाली आहे मात्र ती काही महिन्यांपासून तपासणीविना धुळखात पडलेली आहे पोलिसांकडून उमेदवारांची यादी मिळाल्यावरच या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा पवित्रा परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी घेतला आहे पोलिसांच्या यादीतील उमेदवारांची प्रमाणपत्रे वगळून उर्वरित प्रमाणपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे तर बघा ही यादी आल्यानंतरच ते लोक म्हणजे परीक्षा परिषद आहे ती याची तपासणी करणार असं म्हणते तर दरम्यान पोलिसांनी चौकशी व तपासणी अहवाल सादर करावा अशी मागणीही परीक्षा परिषदेने पोलिसांकडे पत्रांद्वारे केली आहे पोलिसांकडून सर्व्हरमधील डेटा व इतर कागदपत्रे ओ एम आर आदींची तपासणी यांची सखोल माहिती मिळाल्या नंतरच परीक्षा परिषदेला पुढील कारवाईची दिशा मिळणार आहे शासनाकडून पत्र आल्यानंतर शासनाला कारवाई करण्याबाबतचा अहवाल सादर करावा लागणार आहे अशी माहिती परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे तर मित्रांनो बघा अशा प्रकारे ही न्यूज आहे तर अजूनही या जे सर्टिफिकेट जमा केलेले आहेत त्यांची कोणतीही तपासणी झालेली नाही तर कित्येक महिने झाले टी ई टी परीक्षा घेतल्याला तर त्यानंतरला घोटाळा उघड झाला परंतु त्याबाबत पाहिजे तशी कारवाई जी स्पीड पाहिजे तशी होत नाही आहे तर मित्रांनो हे डी एड बी एड आपण जे केलेले आहेत तर अक्षरशः हे कोर्सेस आपल्याला म्हणजे आपलं टाईम बर्बाद करते मित्रांनो तर खूपच तुम्ही जर यावरती डिपेंड असाल की मी डी एड झालोय बी एड झालो आहे तर मला शिक्षकाची नोकरी मिळेल तर मित्रांनो यावरती पूर्णपणे अवलंबून राहू नका तर तुम्ही काहीतरी दुसरा सोर्सेस बघा जेव्हा ही परीक्षा डिक्लेअर होईल तेव्हा तुम्ही मात्र यासाठी प्रयत्न करू शकता परंतु पूर्णपणे यावरती डिपेंड राहू शक शकणार नाहीत आपण तर मित्रांनो आपलं एज आहे ते वाढत चाललेलं आहे आणि अशा प्रकारे हे भरती आहेत ते होत नाही आहेत तर कुठेतरी आपलं नुकसान होतं तर तुम्ही आपला अभ्यास चालू ठेवा पूर्णपणे तुम्ही शिक्षक भरतीवरती डिपेंड राहू नका दुसरा सोर्सेस तुम्ही बघा तर अभ्यास मात्र चालूच ठेवा तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो पुन्हा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि हॅपी राहा चला तर बाय